बघा ट्रक गेलाय कुठे बघा मित्रांनो, बहुतेक झोपेत गेला असावा। तर ह्या साईडची जर तुम्ही लाईन बघाल ना मित्रांनो, ह्या साईडचं फक्त लाईन चालू आहे आणि इकडचं ही जी लाईन आहे याचं अजून काम पेंडिंग आहे। बघा हा मित्रांनो सर्व्हिस रोड आहे, जर तुम्ही फरशीकडे येत आहे आणि जर तुम्हाला खाली यायचं असेल धामणदेवी साईडला जायचं असेल तर तुम्हाला असं खालून जावं लागेल सर्व्हिस रोडने। बघा इकडनं आतमध्ये असा भुयारी मार्ग आहे, बघा बघू शकता मित्रांनो हा जो आहे तो पेडेगाव जाणारा रोड आहे आणि इकडे जर बघाल तर हा सर्व्हिस रोड आहे, म्हणजे जर तुम्ही इथून आलात असं पेडेगावातून इकडून आलात तर आणि वरती जायचं असेल ना तुम्हाला घाटाने तर इकडून तुम्ही सरळ जाऊ शकता ह्या सर्व्हिस रोडने। तर हे बघा इकडे बघू शकता त्यांनी सेफ्टीसाठी अशी म्हणजे भिंत लावलेली आहेत, हे बघा बघताना तुम्ही संपूर्ण अशा भिंती लावल्या आहेत त्यांनी सेफ्टीसाठी, जेणेकरून जी वरची माती आहे ती खाली येऊ नये। आणि हे बघा मित्रांनो चित्रीकरण देखील केलेलं आहे भिंतींवर, जेणेकरून घाटाची शोभा अजून वाढावी त्यासाठी खूप छान प्रकारे मित्रांनो जो घाट आहे ना तो डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे। तर आता आपण त्या नवीन विसावाच्या इथे आलेलो आहोत, हे बघा बघताय ना तिकडे पेंटिंग देखील दिसते समोर आणि हे बघा इथे अशा रॅलिंग लावल्यात जेणेकरून खाली कोण जाऊ नये त्यासाठी, तो दिसतो ना तुम्हाला धनुष्यबाण तो बघा तो। तर तिथून मित्रांनो बरेचसे जे लोक आहेत ना त्यांनी फोटो काढून पोस्ट केले होते इंस्टाग्रामला, कारण समोर मित्रांनो संध्याकाळी जो सूर्य मावळतो ना त्याचा जो व्ह्यू दिसतो ना तो खूप खतरनाक असतो। तर तो एक मित्रांनो इथे व्ह्यू आता तयार झालेला आहे परशुराम घाटामध्ये, जर कधी नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, ते पण थेट सकाळ सकाळ। मित्रांनो आज आपण बघणार आहोत जो आपला परशुराम घाट आहे त्याची मित्रांनो आपण आज अपडेट बघणार आहोत, ह्याच्या आधी देखील मित्रांनो मी अपडेट दिली होती पण आता कितपत काम झालंय मित्रांनो, म्हणजे जवळजवळ आता काम झालेलंच आहे घाटाचं, तर ते कशा प्रकारे झालेलं आहे काय काय नवीन चेंजेस झालेत ते सर्व काय मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे लेटेस्ट अपडेट हे मित्रांनो तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये कळणार आहे। तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा कारण महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण मे महिन्याचे दिवस आहेत, जर तुम्ही कोकणामध्ये येत आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये परशुराम घाटाची कळून जाईल। तर मी आता आहे वालोप्यामध्ये, तर आपण इथून सुरुवात करूया वालोप्यापासून ते अगदी परशुरामपर्यंत मी जी अपडेट आहे ना ती या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। चला मित्रांनो थेट व्हिडिओला सुरुवात करूया, कारण कसं आहे ना म्हटलं सकाळ सकाळच काय येतोय, म्हटलं नंतर दुपार होते आणि दुपारनंतर म्हटलं गाड्या पण वाढतात नीट आपल्याला दाखवता येणार नाही, त्यासाठी म्हटलं सकाळ सकाळ आपण आपली जी व्हिडिओ आहे ना ती करूया। चला थेट व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा बघू शकता परशुराम 3 किलोमीटर, खेड 24 आणि पनवेल 220। तर सुरुवातीलाच मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा आता समोर आहे क्रिजीची शाळा आहे समोर आणि ह्या साईडची जर तुम्ही लाईन बघाल ना मित्रांनो, ह्या साईडचं फक्त लाईन चालू आहे आणि इकडचं ही जी लाईन आहे याचं अजून काम पेंडिंग आहे, म्हणजे आता वालोपा जसं आपण सोडाल म्हणजे आता पुढे फरशी आहे, फरशीकडे जाताना तुम्हाला हे असं पाहायला मिळेल। तर आता आपण ह्या साईडने जाऊया, हे बघा इथे लिहिलेलं पण आहे रोड क्लोज। हे बघा बघू शकता मित्रांनो माझ्या डाव्या आता तुम्ही जे बघताय ना ते अजून काम पेंडिंग आहे। तर आणि आता फरशीवर कसं आहे, फरशीवर देखील मित्रांनो सर्व्हिस रोड झालेले आहेत, मागची जर तुम्ही व्हिडिओ बघाल तर सर्व्हिस रोड वगैरे असं काय नव्हतं झालं, तर आता सर्व्हिस रोड झालेले आहेत पण बरंचसं काम अजून मित्रांनो बाकी आहे, अजून पावसाळा आता 1-1.5 महिन्यांवर येऊन उरलेला आहे, तर आता मे महिना चालू झाला आहे म्हणजे अजून एकच महिना उरला आहे जूनचा, त्यानंतर पाऊस देखील चालू होईल। हे बघा बघू शकता आता माझ्या उजव्या हाताला मी निघतोय ह्या साईडला, उड्डाण आपला जो उड्डाण पुल आहे तो सरळ आहे पण आपण उड्डाण पुलावरून जात नाही, मी तुम्हाला सर्व्हिस रोड देखील दाखवतो, तर त्यासाठी मी आता उजव्या साईडला वळतोय। हे बघा हा बघा हा मित्रांनो सर्व्हिस रोड आहे, जर तुम्ही फरशीकडे येत आहे आणि जर तुम्हाला खाली यायचं असेल धामणदेवी साईडला जर जायचं असेल तर तुम्हाला असं खालून जावं लागेल सर्व्हिस रोडने। हे बघा इकडनं आतमध्ये असा भुयारी मार्ग आहे, या भुयारी मार्गातून तुम्ही पलीकडे जाऊ शकता धामणदेवी साईडला, म्हणजे पेडेगावमध्ये जर तुम्हाला जायचं असेल ना तर। हे बघा आणि तसंच सेम टू सेम सर्व्हिस रोड मित्रांनो इकडे सरळ देखील झालेला आहे या साईडला जायला। हे बघा बघू शकता मित्रांनो हा जो आहे तो पेडेगाव जाणारा रोड आहे आणि इकडे जर बघाल तर हा सर्व्हिस रोड आहे, म्हणजे जर तुम्ही इथून आलात असं पेडेगावातून इकडून आलात तर आणि वरती जायचं असेल ना तुम्हाला घाटाने तर इकडून तुम्ही सरळ जाऊ शकता ह्या सर्व्हिस रोडने। तर आता आपण देखील इकडूनच जाऊया। तर आता आपण मित्रांनो परशुराम घाटाच्या दिशेने निघालेलो आहोत फरशीवरून, हे बघा बघू शकता सांगायचं गेलो तर मित्रांनो मागच्या वेळेच्या आणि आताचे जर तुम्ही बदल बघाल ना तर हेच बदल पाहायला मिळतील, मागच्या वेळेला सर्व्हिस रोड नव्हते अपडेटमध्ये, आत्ता बघाल तर सर्व्हिस रोड त्यांनी केलेले आहेत, बरंच अजून काम मित्रांनो तसं बाकी आहे, काम झालं आहे असं म्हणता येणार नाही कारण फरशीवर जर तुम्ही जो उड्डाण पूल बघाल त्याच्या खाली अजून बरंचसं काम बाकी आहे, पण ठीक आहे ॲटलिस्ट त्याने टेम्पररी जरी केलेलं आहे सर्व्हिस रोड दोन्ही साईडला,
आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये जो उड्डाण पूल आहे मित्रांनो त्याला जॉईन होऊ. हे बघा पुढे आता बघताय ना हा जो उड्डाण पूल आहे त्याला आता आपण जॉईन होणार आहोत. म्हणजे पुन्हा एकदा आपण मुंबई गोवा महामार्गाला आता जॉईन होऊ. हे बघा आजचा वातावरणाबद्दल जर बोलायला गेलात ना मित्रांनो तर आता वाजले 7:30 पण पूर्ण अशी मळब आलेली आहे. हे बघा तुम्ही बघत असालच पूर्ण अशी मळब आहे. वातावरण आज पूर्णपणे चेंज आहे. हे बघा रस्ते बघा जबरदस्त झाले आता काम. म्हणजे कुठेतरी 90% काम मित्रांनो यावेळेला झालेलं आहे परशुराम घाटाचं असं म्हणायला काही हरकत नाही. हे बघा दोन्हीच्या दोन्ही लाईन चालू आहेत. ही लाईन पण आणि ती लाईन पण मस्त अगदी. इकडे दोन लाईन आहेत तिकडे दोन लाईन आहेत. टोटल 4 बाजूरी रोड आहे मित्रांनो हा जबरदस्त. बघू आता या पावसाळ्यामध्ये काय अपडेट असणार आहेत ते. आशा करूया की कोणतीही दुर्घटना घडता का म्हणे कारण काम तर त्यांचं मित्रांनो बऱ्यापैकी जसं त्यांनी केलेलं आहे. पण आता बघू आणि नवीन विसावा जो झाला आहे ना मित्रांनो तो देखील मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा. नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओतून महत्त्वपूर्ण अशी माहिती मी देणार आहे. हे बघा इकडे बघू शकता त्यांनी सेफ्टीसाठी अशी म्हणजे भिंत लावलेली आहेत. हे बघा बघताना तुम्ही संपूर्ण अशा भिंती लावल्या त्यांनी सेफ्टीसाठी जेणेकरून जी वरची माती आहे ती खाली येऊ नये. आणि तिने जो डोंगर कापला ना मित्रांनो तो पण कसा कापला बघा जसा तिरका कापला आहे. आणि जेणेकरून जे चान्सेस आहेत ते मला वाटत नाही की माती लवकरात लवकर अशी खाली येईल. हां जरा पुढे जर तुम्ही बघायला गेलात ना जरा पुढे जरा प्रॉब्लेमच आहे कारण पुढे अजून त्यांनी माती वगैरे तशी काढलेली नाही आहे. हे बघा बघा ह्या साईडला जर मित्रांनो बघाल ना माझ्या उजव्या हाताला तर अजून इकडे माती बघा असा उंच अगदी असा डोंगर आहे. इकडे अजून त्यांचं काम बऱ्यापैकी बाकी आहे म्हणजे माती काढण्याचं वगैरे. पण इकडे त्यांनी सेफ्टीसाठी वॉल लावलेले आहेत. आणि हे बघा मित्रांनो चित्रीकरण देखील केलेलं आहे भिंतींवर जेणेकरून घाटाची शोभा अजून वाढावी त्यासाठी. खूप छान प्रकारे मित्रांनो जो घाट आहे ना तो डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या वेळेहून जर तुम्ही बघाल तर इथपर्यंत काम झालं होतं. इथून पुढचं काम व्हायचं बाकी होतं. पण आता बघा तुम्ही मित्रांनो आता सर्व अगदी काम तिथे टकाटक पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे आता घाटामध्ये ट्रॅफिक वगैरे असं तुम्हाला काय भेटणार नाही. आणि खाली मित्रांनो बघू शकता माझ्या डाव्या हाताला संपूर्ण चिपळूणचं हे विहंगम दृश्य. मुंबई 240 महाड 73. तर आपण आता इथून खाली चाललोय कारण आपल्याला विसावा पॉईंट बघायचा आहे. त्यामुळे नवीन विसावा पॉईंट जो मी मित्रांनो म्हणतोय ना मी मध्यंतरी व्हिडिओ आलेली एक तर तो कसा झालाय तो आता आपण पाहूया. अजून तो चालू नाही झाला म्हणजे बऱ्यापैकी काम अजून त्यांचं व्हायचं बाकी आहे. पण तुम्हाला एक दाखवतो झलक की कशा प्रकारे असणार आहे. आणि हा जो जुना रोड आहे ना मित्रांनो विसावाकडे जायला तो देखील त्याने एकदम मस्त पद्धतीने केलेला आहे. बघा बघू शकता इकडे पेंटिंग देखील केली आहे. हे बघा आणि या साईडला बघू शकता तर आता इथे थोडा वेळ आपण थांबूया की तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर आत्ता मी आहे बरोबर विसावा पॉईंटच्या इथे. जो नवीनवाला विसावा पॉईंट आहे ना मित्रांनो परशुराम घाटामध्ये केलेला त्या ठिकाणी मी आता आहे. हे बघा माझ्या पाठ्यामागे बघू शकता चित्रीकरण वगैरे केलेलं आहे मित्रांनो. खूप छान पद्धतीने हा जो घाट आहे तो आता बनवण्याचं काम त्यांच्याकडून होतं आहे. आय होप की लवकरात लवकर हा जो घाट आहे तो ते करतील. हे बघा पाठ्यामागे माझ्या बघू शकता हा आहे तो मित्रांनो नवीन विसावा. तर आता आपण खाली जाऊया आणि इथून कशाप्रकारे मित्रांनो जे निसर्गाचं दृश्य दिसतं ना ते मी तुम्हाला दाखवतो. अजून सकाळ आहे सूर्य काय अजून मला दिसत नाही आहे कुठे कारण संपूर्ण मित्रांनो मळप आहे त्यामुळे जरा क्लायमेट थोडं चेंज आहे. ठीक आहे चला आता आपण खाली जाऊया आणि इथून जो मित्रांनो दृश्य दिसतील ना ते आपण पाहूया. तर आता आपण त्या नवीन विसावाच्या इथे आलेलो आहोत. हे बघा बघताय ना तिकडे पेंटिंग देखील दिसते समोर. आणि हे बघा इथे अशा रॅलिंग लावल्यात जेणेकरून खाली कोण जाऊ नये त्यासाठी. हे बघा सेफ्टीसाठी त्यांनी ह्या लावल्यात. आणि खाली मित्रांनो संपूर्ण असं हे आपल्या चिपळूणचं विहंगम दृश्य दिसतंय. वा खाली गावामध्ये लग्न आहे मित्रांनो आवाज येतो वरपर्यंत जबरदस्त वाटतंय. आणि तो ट्रॅक दिसतो ना मित्रांनो तो ट्रेनचा ट्रॅक आहे आपल्या. जो जुना विसावा होता आणि हा नवीन ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की त्या जुन्या विसावा पॉईंटवरून जी ट्रेनचा जो भोगदा आहे आपल्या कोकण रेल्वेचा तो प्रॉपर दिसायचा आणि जरा मस्त वाटायचं म्हणजे. आणि ती वाशिष्ठी नदी पण मित्रांनो कॅप्चर व्हायची प्रॉपर ती आहे ती. पण फरक इतकाच आहे की इकडे ह्या साईडला ती नदी वगैरे दिसत नाही एवढाच विषय आहे. पण स्पॉट मात्र मित्रांनो एक नंबर केला आहे.
हे बघा जबरदस्त वाटतंय. कधी आलात तर ह्या ठिकाणी मित्रांनो नक्की थांबा, अजून बरंचसं काम व्हायचं बाकी आहे माझ्या मते, ते काम झालं तर मग एक नंबर वाटेल. तर मित्रांनो अजून एक गोष्ट जर बोलायला गेलो ना तर आता मी आहे विसावा पॉईंटवर, नवीनवाला जो विसावा आहे ना त्या ठिकाणी मी आता आहे आणि अजून त्याचं काम पण झालं नाही, बसायला वगैरे त्यांनी जागा देखील केलेली आहे प्रॉपर अशी. पण इथे जर तुम्ही बघाल ना तर एवढा भयानक प्रकारे कचरा केला ना आतापासूनच, कचरा कमी आणि दारूंच्या बॉटल्स मित्रांनो इथे जास्त दिसत आहेत. तर खूप कळकळीची विनंती आहे, असं काय करू नका मित्रांनो. जे पर्यटक आहेत ते पर्यटक खूप लांबून लांबून आपल्या चिपळूणमध्ये येणार आहेत आणि त्यांनी जर हे असं बघितलं किंवा जर अशा काही गोष्टी जर निदर्शनात आल्या तर ते कसं वाटेल याचा विचार मित्रांनो जर आपणच केला तर बरं होईल. आणि हे कुठले बाहेरचे लोक नाहीत, हे आपले लोकल लोकच आहेत एवढे 100% मित्रांनो. तर आपणच असा कचरा करतोय तर हे कुठेतरी खूप चुकीचं आहे आणि कचरा करताय तर मित्रांनो तो कचरा उचला देखील, एवढीच माझी विनंती या व्हिडिओतून असणार आहे. तर चला आता आपण इथून पुढे बघूया. तर मी आकाश मी तुम्हाला बोललो ना कचऱ्याचं, तर कचरा आहे बघा मित्रांनो किती प्रकारे कचरा आहे बघा बघा. आणि इकडे दारूच्या बॉटल्या पण आहेत हे बघा, म्हणजे काय नक्की आता बोलावं हे बघा. भयानक पद्धतीने कचरा आहे, पुढे देखील अजून आहे तिकडे भरपूर असा कचरा. तर कुठेतरी चुकीचं आहे मित्रांनो, चुकतंय आपलं कुठेतरी. आता आपण मित्रांनो पुढे निघालेलो आहोत, जो जुना विसावा आहे तो देखील मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हा देखील एक सर्व्हिस रोड आहे मित्रांनो आणि खूप चांगल्या प्रकारे हा देखील रोड त्यांनी डेव्हलप केला आहे. आता माझ्या उजव्या हाताला जर तुम्ही बघाल ना हे बघा, खूप छान प्रकारे त्यांनी असे दगड लावलेले आहेत, म्हणजे दिसायला देखील एवढं भारी वाटतात ना एक प्रकारे, म्हणजे असं डिझाईन केल्यासारखं वाटतंय खूप जबरदस्त. तर आता ॲक्च्युली वरती जो मुंबई गोवा महामार्ग आहे तर तो आता आपण बघूया. मी आता सर्व्हिस रोडला होतो खाली, तिकडे वरती जातो आणि वरतून मग परत एकदा आपण पुन्हा हायवे जॉईन करू, मग मी तुम्हाला दाखवेन हे बघा. आणि माझ्या जर तुम्ही डाव्या हाताला बघाल तर मित्रांनो हे बघा लाईट्सचे पोल्स जे आहेत ना ते देखील आता इथे उभे झालेले आहेत, म्हणजे लवकरात लवकर जे काम आहे ते पूर्ण होईल अशी आशा करूया आपण. जबरदस्त हा बघा, हा जो आहे ना मित्रांनो तो जुना विसावा आहे. अजून पण काय काय पर्यटक मित्रांनो ह्या ठिकाणी थांबतात ना असं नाही, म्हणजे जे मुंबईवरून येणारे आहेत आणि ज्यांना माहिती आहे हा स्पॉट घाटामधला परशुराम घाटामधला, तर ते पर्यटक इथे ह्या मित्रांनो ह्या ठिकाणी थांबतात. हा बघा हा जुना विसावा. हा पण स्पॉट मित्रांनो खूप छान होता, मस्त अगदी झाडं बिड आहेत सावळीमध्ये बसायला आणि चिपळूणचं जे दृश्य आहे ते देखील मित्रांनो इथून खूप मस्त दिसतं. वाशिष्ठी नदी आणि त्याच्या मधोमध असलेला तो ट्रेनचा बोगदा आणि त्या ट्रेनच्या बोगद्यावरून जाणारी जर ट्रेन आलीच त्या बोगद्यातून बाहेर येताना तर मित्रांनो जबरदस्त वाटतं ते दृश्य बघताना हे बघा. तर आता बरोबर आपण मुंबई गोवा महामार्गाला जॉईन करू NS. तर मित्रांनो अजून एक गोष्ट म्हणजे हा आहे मुंबई गोवा महामार्ग आपला NS 66 आणि सध्या इंस्टाग्रामवर वगैरे चिपळूणमध्ये चर्चेचा असणारा विषय म्हणजे कोणता आहे तर मित्रांनो हे आम्रपण हॉटेल आहे वरचं हे बघा हे संपूर्ण आणि त्या आम्रपण हॉटेल जिथून दिसणारा तो व्ह्यू तो बघा मित्रांनो तो दिसतो ना तुम्हाला धनुष्यबाण तो बघा तो. तर तिथून मित्रांनो बरेचसे जे लोक आहेत ना त्यांनी फोटो काढून पोस्ट केले होते इंस्टाग्रामला, कारण समोर मित्रांनो संध्याकाळी जो सूर्य मावळतो ना त्याचा जो व्ह्यू दिसतो ना तो खूप खतरनाक असतो. तर तो एक मित्रांनो इथे व्ह्यू आता तयार झालेला आहे परशुराम घाटामध्ये. जर कधी येत आहे तर मित्रांनो आम्रपण हॉटेलला थांबलात ना तर इथून एक नक्की फोटो काढा, खूप मस्त असं मित्रांनो इथून तुम्हाला फोटो मिळून जाईल आणि संध्याकाळचं आलात तर खूपच मस्त. तर चला आता आपण मुंबई गोवा महामार्ग आहे ना त्याला जॉईन होऊया. तर हे बघा आता पुन्हा एकदा आपण NS 66 जॉईन होतोय, इकडे ह्या साईडला परशुराम मंदिर आहे माझ्या उजव्या हाताला जर वरती गेलात तर. तर आता आपण टर्न मारूया आणि त्या साईडला जाऊया. तर हे हॉटेल आहे मित्रांनो ते हे बघा आम्रपण हॉटेल, इथून त्याची एंट्री आहे. मगाशी मी तिकडे खाली होतो त्यामुळे दाखवताना आलं, तर त्याची एंट्री या साईडून आहे आता बघितलात ना तिकडून. तर आता आपली ही अपडेट द्यायची बाकी आहे, तर आता आपण हे देखील बघून घेऊया रस्ते कशाप्रकारे आहेत ते हे बघा बघू शकता. म्हणजे ह्या साईडचे देखील मित्रांनो काम बऱ्यापैकी झालेलं आहे आता, काय आता उरलं नाही काम म्हणजे तसं म्हणायला गेलात तर, फक्त थोडेफार जर काय कुठे मध्येमध्ये राहिलं असेल तर ते आता करून टाकतील लवकरात लवकर. आय होप की यंदाचा पावसाळा मित्रांनो खूप चांगला जावा अशी आता एक प्रार्थना करूया आपण, कारण कसं आहे ना हा जो घाट आहे परशुराम घाट आज मित्रांनो कायम टर्निंग असायचा पावसाळ्यामध्ये, सर्व लोकांसाठी प्रश्नचिन्ह असायचं खूप मोठं असं. पण बघू ह्या वर्षी काय रिझल्ट असणार आहे बघा, बघते ना खूप मस्त असं मित्रांनो वाटतंय. हे बघा बहुतेक माझ्यामध्ये इकडे देखील सर्व्हिस रोड होणार 100%, माझ्या डाव्या तुम्ही बघू शकता हे बघा. तर इकडे देखील काम चालू आहे सर्व्हिस रोडचं, तो देखील होऊन जाईल. बाकी जर बघायला गेलात तर मित्रांनो परशुराम घाटामध्ये आता बरीचशी जी कामं होती ती आता झालेली आहेत,
बाकी जी उरलीत त्याचा ते लवकरात लवकर करतील. हा बघा जो सर्व्हिस रोड आहे ना मित्रांनो, तो आता इथून असा बाहेर पडेल. पणजी 347, रत्नागिरी 143 आणि लांजा 153. जबरदस्त. आता बरेचसे तुम्हाला ट्रॅव्हल्स वगैरे दिसतील रोडला, कारण आता मे महिन्याचे दिवस आहेत. बरेचसे लोक आता मित्रांनो आपल्या गावी येणार मे महिना आहे म्हटल्यावर 100%, तर त्यांचीच गर्दी आहे रोडला. आता बघू शकता लक्झरी आहे, तसंच प्रायव्हेट गाड्या वगैरे आता बघितल्या भरपूर अशा. तर येत आहे मित्रांनो गावी, तसं अवकाश या, स्वतःची काळजी घेऊन या, कारण पुढे अगदी म्हणजे माणगाव ते पनवेलच्या दरम्यान किंवा त्याच्या जरा थोडं पुढे देखील रोडची कंडिशन अजून देखील मित्रांनो डाऊन आहे असं ऐकून आहे. तर तिकडची देखील आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर तिकडे जाणं झालं तर. हे बघा ते झालं ॲक्सिडेंट बहुतेक ट्रकचं. हा बघा ट्रक गेला कुठे बघा मित्रांनो, बहुतेक झोपेत गेला असावा. तर अशा काही गोष्टी असतात. तर मित्रांनो परशुराम घाटाची आजची ही लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे ज्या ज्या काही गोष्टीमध्ये चेंजेस आले ते सर्व काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो दाखवण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत हा जो परशुराम घाट आहे मित्रांनो, तो आता जवळजवळ 90% पूर्ण झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे आता मित्रांनो आजूबाजूची जी लोक आहेत ना, त्यांना देखील आता एक थोडा का होईना दिलासा मिळालेला आहे. तर जर तुम्ही गावी येत आहे म्हणजे चुकून साईडला जर येत आहे, तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही जी माहिती आहे ती महत्त्वपूर्ण ठरेल अशी आशा करतो. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्हाला कमेंट करून मित्रांनो जरूर कळवा, आणि अशाच नवनवीन अपडेट आपण देत असणार आहोत आपल्या चॅनलवर. तर एकंदरीत तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.